रन मुंबई रनचा नारा देत फुल मॅरेथॉनला मोठ्या उत्साहात मुंबईमध्ये सुरुवात झाली. हजारो मुंबईकर आणि देशविदेशातून आलेल्या धावपटूंनी फुल मॅरेथॉनमध्ये भाग घेतलाय. पहाटे 5:40 हाफ मॅरेथॉनला वांद्रे रेक्लेमेशन इथून सुरुवात झाली. 21 किलोमीटरचा हा मार्ग आहे. मुंबईकर मोठ्या जोशात आणि जल्लोषात मॅरेथॉनमध्ये धावताना दिसत आहेत. 42 किलोमीटरची फुल मॅरेथॉन सर्वाधिक प्रतिष्ठेची समजली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही 5 विभागात मुंबई मॅरेथॉन होणार आहे. यात फुल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, ड्रीम मॅरेथॉन, सिनियर सिटीजन मॅरेथॉन आणि अपंगांसाठी देखील मॅरेथॉन होतीये. जवळपास 40,000 स्पर्धक या स्पर्धेमध्ये धावत आहेत. 6 किलोमीटरची ड्रीम रन ही तर सगळ्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते, कारण या प्रकारात सामान्य मुंबईकरांपासून सेलिब्रिटी देखील आपला स्टॅमिना आजमावून पाहतात. शिवाय 2 किलोमीटर अपंगांसाठीच्या गटातली मॅरेथॉन अनेक अपंग नागरिक जिद्दीने सहभागी होत पूर्ण करतात. यावर्षी केनियन आणि इथिओपियामधल्या धावपटूंचंच मुंबई मॅरेथॉनवरती वर्चस्व असण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये अत्यंत सुंदर वातावरण आहे, आल्हाददायक थंडी आहे आणि या थंडीचा मनमुराद आनंद या मॅरेथॉनमध्ये सहभागी स्पर्धकांना लुटता येतोय. आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी ही मॅरेथॉन सुरू झाल्या झाल्या मुंबई मॅरेथॉनचा खास आढावा घेतलाय आपल्यासाठी, पाहूयात. आता बांद्रा रिक्लेमिनेशन या ठिकाणी उभा आहे आणि आपण बघू शकता की या ठिकाणी हाफ मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे. साधारण 10,000 पेक्षा जास्त स्पर्धक यामध्ये सहभागी झालेले आहेत. साधारण 21 किलोमीटरची ही स्पर्धा बांद्रा रिक्लेमिनेशनपासून ह्या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. तर CST ते ही स्पर्धा संपेल 5:40 सुमारास या हाफ मॅरेथॉनला सुरुवात झाली. सगळ्यात चांगला प्रतिसाद या हाफ मॅरेथॉनला नेहमीच मिळत आला आहे, कारण एवढ्या सकाळी बांद्रावरनं एवढ्या समुद्राच्या बाजूला असलेल्या बांद्रा रिक्लेमिनेशनवरनं धावणार एक अनोखा अनुभव या निमित्ताने स्पर्धकांना मिळत असतो. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वांद्रे वरळी सिलिंगवरनं सुद्धा धावण्याचा अनोखा अनुभव या स्पर्धकांना मिळत असतो. सकाळचं थंड वातावरण आणि त्याचबरोबर आल्हाददायक हवा याच्यामुळे हाफ मॅरेथॉन पार करणं हे स्पर्धकांना सहज शक्य होतं. आणि म्हणूनच मोठ्या संख्येनं यामध्ये व्यावसायिक असून देत किंवा हौशी स्पर्धक असून देत यामध्ये सहभागी झालेले असतात. अनेक लोक तर नुसतं हे 21 किलोमीटर धावण्यासाठी सहभागी झालेले असतात, त्यांना स्वतःचा कस आजमावायचा असतो. आणि म्हणूनच मोठ्या संख्येनं या हाफ मॅरेथॉनला, मुंबई मॅरेथॉनमधल्या या हाफ मॅरेथॉनला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र गेली अनेक वर्ष आपल्याला बघायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल सर, अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. हॅलो, तर रन मुंबई रन आज मुंबई धावणार आहे ती आपण पाहतोय. जवळपास अनेक गटांमधली ही सगळी मॅरेथॉन आहे. आपण जाऊयात आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांच्याकडे. मरीन ड्राईव्हला सध्या दीपाली आहे. दीपाली, मुंबईमधलं वातावरण खूप छान आहे, आल्हाददायक थंडी आहे आणि या सगळ्याचा आनंद मुंबईकरांना घेता येणार आहे. मॅरेथॉनसाठी मुंबईकर दरवर्षी खूप उत्साही असतात आणि अख्खी मुंबई रस्त्यावर उतरल्याचं चित्र असतं. सेलिब्रिटी असतात, परदेशातले धावपटू असतात, खूप वातावरण मुंबईचं या मॅरेथॉनसाठी जबरदस्त तयारी असते, उत्साह असतो. काय नेमका आता उत्साह दिसतोय तुम्हाला सांगा. नक्कीच अजित, मुंबई खरं तर ओळखली जाते ती तिच्या स्पिरिटसाठी आणि मुंबई मॅरेथॉन मुंबईकरांसाठी आणि इतर जे नागरिक येतात त्यांच्यासाठी सुद्धा एक संधी असते की मुंबईमध्ये जाऊन आपला स्पिरिट दाखवायचं असतं. ती संधी त्यांना मिळते मुंबई मॅरेथॉनमध्ये. आणि मुंबईकरांचं स्पिरिट तर आपल्या सगळ्यांना माहिती, आता थंडी आहे आणि तरीसुद्धा सकाळी 5:40 जी मॅरेथॉन सुरू झाली आहे, लॉंग रन आहे, त्याच्यानंतर हाफ मॅरेथॉनला आता सुरू झालेली आहे, त्या सगळ्यामध्ये या सगळ्या मुंबईकरांचा तसंच बाहेरून आलेल्या देश विदेशातल्या धावपटूंचा किंवा सामान्य नागरिकांचा जो उत्साह पाहायला मिळतोय तो खरंच त्यांना ती संधी मिळते खरं तर या मॅरेथॉनमध्ये. थोड्याच वेळात आता इलाइट मॅरेथॉन सुरू होणार आहे ज्यामध्ये धावपटू खरं तर धावणार आहेत आणि या मॅरेथॉनमध्ये कोण जिंकतं याच्यासाठी सुद्धा याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असतं. अजित, दीपाली, अनेक जण या स्पर्धेसाठी 6-6 महिन्याआधीपासून तयारी सुरू करतात आणि आता आपण बघतो की सगळीकडेच एक फिटनेस आपला असला पाहिजे असं वातावरण आहे आणि धावण्याशिवाय हा फिटनेस येऊ शकत नाही, धावण्याशिवाय चांगला व्यायाम फिटनेससाठी नाही. मुंबईकर या स्पर्धेमध्ये खूप मोठ्या संख्येनं सहभागी होतात, महिला सेलिब्रिटी या सगळ्यांची संख्या मोठी असते. यावर्षी कोण कोण सहभागी होत आहे, काय वैशिष्ट्य आहेत मुंबई मॅरेथॉनची या वर्षीच्या?
अजित, नक्कीच मुंबई मॅरेथॉन मध्ये आपल्याला माहिती आहे की सामान्य नागरिकापासून ते मोठे सेलिब्रिटी आणि नावाजलेले प्रतिष्ठित असे लोक या मॅरेथॉन मध्ये सहभागी होत असतात. यावर्षी जर आपण पाहिलं ड्रीम रन जो आहे त्याच्यामध्ये सामान्य नागरिकांना तर सहभाग मिळणारच आहे. शिवाय जे ड्रीम रन मध्ये सामान्य नागरिकांसोबतच जे सेलिब्रिटी असतात ते मोठ्या संख्येने यावेळेस धावत असतात, त्याच्यामुळे सामान्य नागरिकांना कुठेतरी एक आपुलकी असते किंवा त्यांना एक या माध्यमातून एक संधी मिळत असते की जे सेलिब्रिटी असतात ते देखील त्यांच्यासोबत धावत असतात, त्याच्यामुळे त्यांना त्याची उत्सुकता असते. जो मॅरेथॉनला धावण्याचा उत्साह असतो मात्र त्यासोबत एक उत्सुकता देखील असते की मोठमोठे जे लोक असतात त्यांना ते फक्त टीव्हीवर पाहत असतात, त्यांच्याबद्दल वर्तमानपत्रात वाचत असतात, मात्र त्यांच्यासोबतच ते धावतात या मॅरेथॉनमध्ये. आणि म्हणूनच मोठमोठे सेलिब्रिटी सुद्धा या रस्त्यावर उतरतात, जे कधीच आपल्याला रस्त्यावर चालताना दिसत नाही ते या मॅरेथॉनमध्ये धावत असतात. त्यामुळे नक्कीच मॅरेथॉनचं विशेष या सगळ्यांनाच हीच स्पेशालिटी आहे मुंबई मॅरेथॉनची की यामध्ये सगळे एक समान असतात आणि एकत्र एकतेसाठी धावत असतात. अजित दिपाली, तुम्ही राहा आमच्या बरोबर, आता तुम्ही मरीन ड्राईव्हला आहात आणि तिथला सगळा उत्साह तुम्ही पाहताय. मुंबई मॅरेथॉनमध्ये तुम्ही सहभागी झालात, मुंबई मॅरेथॉन तुम्ही कव्हर करताय. मुंबई आज धावते ती मुंबई मॅरेथॉनसाठी मुंबई मॅरेथॉनच्या अनेक गटांमध्ये आज विविध स्पर्धक सहभागी झालेले आहेत. मुंबई मॅरेथॉनमध्ये फुल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, ड्रीम रन, रन मुंबई रनचा नारा देत फुल मॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. हजारो मुंबईकर आणि देशविदेशातून आलेल्या धावपटूंनी फुल मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. तर पहाटे 5:40 हाफ मॅरेथॉनला वांद्रे रेक्लिमेंशन इथून सुरुवात झाली. 21 किलोमीटरचा हा मार्ग आहे. मुंबईकर मोठ्या जोशात आणि जल्लोषात मॅरेथॉनमध्ये धावताना दिसते. 42 किलोमीटरची फुल मॅरेथॉन सर्वाधिक प्रतिष्ठेची समजली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही 5 विभागात मॅरेथॉन होतीये. यामध्ये फुल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, ड्रीम मॅरेथॉन, सिनियर सिटीजन मॅरेथॉन आणि अपंगांसाठी मॅरेथॉन होणार आहे. आमच्या क्रीडा प्रतिनिधी मेघा कुचिक आपल्या संपर्कामध्ये. मेघा, तू स्वतः एक धावपटू आहेस, स्वतः ऍथलीट आहेस आणि खेळाडूंना तर विशेष आकर्षण असतं या मुंबई मॅरेथॉनचं. देशातली सगळ्यात प्रतिष्ठेची अशी मॅरेथॉन तिला सुरुवात झाली आहे. काय नेमकं दिसतंय चित्र समोर, काय उत्साह आहे मुंबईमध्ये? दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई मॅरेथॉनमध्ये झालेली आहे. जवळपास 40,000 या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. मात्र अद्यापपर्यंत 40,000 जी संख्या आहे, संख्येच्या प्रमाणात खेळाडू इथे उपस्थित दिसत नाहीयेत. मात्र तरीही काही इंटरनॅशनल आणि भारतातील काही महत्वाचे धावपटू या मुंबई मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट होणार आहेत. इंटरनॅशनल प्लेयर्स बाबत बोलायचं झालं तर केनियाचे आणि इथिओपियाचे खेळाडू इथे येऊन दाखल झालेले आहेत आणि त्यांचंच वर्चस्व यंदाच्याही मुंबई मॅरेथॉनमध्ये दिसत आहे. तर भारतीय खेळाडूंबाबत किंवा धावपटूंबाबत बोलायचं झालं तर रामसिंग यादव आहे, इराम सिंग आहे, बिनिंग आहे. तर महिलांमध्ये जर बोलायचं झालं तर सुधा सिंग आहे, महाराष्ट्राची गीता बाबर आहे की जिने गेल्या वर्षी रेकॉर्डची नोंद केली होती, रेकॉर्ड वेळेमध्ये तिने मॅरेथॉन कम्प्लीट केलेली. याचबरोबर मोनिका आत्रे आहे, कविता राऊतचंही नाव आहे, मात्र कविता राऊत अद्यापपर्यंत सहभागी होणार की नाही याबाबत स्पष्ट झालेलं नाहीये. आणि मॅरेथॉन बाबत बोलायचं झालं तर हौशी 42 किलोमीटरची जी मॅरेथॉन आहे तिला यापूर्वीच सुरुवात झालेली आहे. हाफ मॅरेथॉन आहे त्यालाही सुरुवात झालेली आहे. आता जी एलिट असणार आहेत 42 किलोमीटरची जी प्रोफेशनल खेळाडू धावणार आहेत त्यांच्या स्पर्धेला आता 7:20 सुरुवात होईल. त्यानंतर अपंगांची स्पर्धा सुरू होईल 7:35. त्यानंतर 8 सिटीजन सिनियर सिटीजन चा गट आहे, सिनियर जे आहेत त्यांच्या गटाला सुरुवात होईल. या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद आपले. आज या संपूर्ण मॅरेथॉन सुरू असेपर्यंत आम्ही आपल्या संपर्कामध्ये राहूच. पुन्हा एकदा आपल्याकडून माहिती घेऊ या मॅरेथॉन बद्दलची.
झी 24 तास एक पाऊल पुढे।